नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर आमचा चाललाय पोळ्याचा स्वयंपाक, पुरणपोळीचा. तर आता इकडं राईस केलाय, इकडं ते हे असतं आमटीचं येळवणी आहे, आमटीचं सगळं सामान वगैरे काढलेले आहे. चाललंय स्वयंपाक तिकडं, पुरण हे परातलंय आत्यांनी, तर आता दोघींचा स्वयंपाक चालू आहे. काय म्हणते न्यानू, चल पुरण बारीक करायचं आपल्याला. आणि आमची न्यानू आता पुरण दळणार आहे, ते बारीक करणार आहे पुरण. यंत्र आहे ते, यंत्र आणखी धुऊन आपण चाललो. तर छान असं आपण ताजा ताजा कढीपत्ता घेऊन येऊ झाडाचा, आमटीला मस्त मस्त. काय झालं बारकस पेर पिका? अशी कढीपत्त्याची झाड आहेत आमची, दोन चार झाड आले तर छान पैकी कढीपत्ता आपला ताजा ताजा घेऊन जाऊ आमटीसाठी. कढीपत्ता बर बर चालते. बाळा तर चला आता छान पैकी आमटी करून घेऊया आपण. कढीपत्ता कोथिंबीर धुवून घेतली इकडं, थोडीशी चिरली आहे, थोडी बारीक केली आहे लसूण कोथिंबीर. तर चला आता फोडणी देऊया आपण. मम्मी काय चाललंय? आमटी बनवायची आपल्याला, कोथिंबीर लसूण जिरी मोहरी आणि हळद तिला टाकून घेतली. इकडं असं म्हणजे चुलीत हरात कांदा भाजून घेतलेला आहे आणि थोडस लसूण तर बारीक आहे, मसाला वगैरे टाकून काय चाललंय मग तुमचं? अजून काय मग? अशा प्रकारे आमटी केली बघा, आणि ते पण चुली. काय देऊ हा, पुरण बारीक करायचं चाललंय. तर आमटी झाली इकडं, शिवच आणि न्यानूचं पुरण बारीक करायचं. हा कसं दळतात ते सांग. हा नुसतं असं दळायचं बरोबर. हा अजून भजी कुरडय करायचं आता करू, थोडी संध्याकाळी करूया गरम गरम. हा तर भात झाले, आमटी झाले, गुळवणी झाले, पुरण दळायचं चालू आहे. आता पोळ्या करायच्या आणि भजी कुरडे करायची, एवढं राहिले अजून आमचं. हा मिरच्या लय होतील. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून, आणि आमटी पण कशी झाली ते पण सांगा. आज काय प्रत्येकाच्या घरी पोळ्या असतात. सणाला लाट नाही लावायचं, त्याच्यामुळे आपलं करायचं हे का नाही करायचं नाही आपल्याला, पण असून द्या लेकरांसाठी काम लागतं. त्यांना वाटतं की आपल्यात नाही आपल्यात नाही आपल्यात नाही, है ना चार. बाय सगळ्यांना, आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.